इयत्ता 5वी गणित विषयातील अपूर्णांक हा घटक पाहत आहोत. यातील शेवटचा भाग आपण पाहूया, समूहाच्या संदर्भात अपूर्णांक व पूर्णांकाची पट. एक उदाहरण पाहू, 20 ठिपक्यांच्या समूहाचा एक चतुर्थांश. तर आपल्याला काय करायचे, 20 ठिपक्यांची अशी विभागणी करायची आहे की त्याची एकूण 4 भागात विभागणी करायची आहे. आता प्रत्येक या 4 पैकी एक भाग किती येईल ते आपण पाहूया. आपल्याला ठिपके काढायचे आहेत 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तर ही आपण केली 20 ठिपक्यांच्या समूहाची 4 भागात विभागणी. आता आपण पाहूया एका भागामध्ये किती ठिपके येतात. तर एका भागामध्ये 1 2 3 4 आणि 5, एका भागात 5 ठिपके येतात. तर प्रत्येक भागात आपल्याला 5 ठिपके मिळाले आहेत, याचा अर्थ 20 ठिपक्यांच्या समूहाचा 1/4 आपल्याला मिळणार आहे 5. याचा अर्थ या 20 ठिपक्यांच्या समूहाचा म्हणजे 20 ला 1/4 ने गुणल्यानंतर, 1/4 ने गुणायचे याचा अर्थ 20 च्या खाली छेद नाही, याचा अर्थ छेद 1 आहे. म्हणजे या 20 ला आपण 4 ने भागणार आहोत. आपल्याला मिळते 4 × 4 = 20. तर 20 चा 1/4 आपल्याला मिळाला 5. त्याचप्रमाणे 20 ठिपक्यांच्या समूहाचा 1/2 म्हणजे 20 ठिपक्यांच्या समूहाची 2 भागामध्ये विभागणी करायची आहे. आता या 2 पैकी एक भाग किती येईल ते आपण पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. तर हे 20 ठिपक्यांची 2 भागामध्ये 2 टप्प्यामध्ये आपण विभागणी केली. आता पहिल्या भागात प्रत्येक भागात किती ठिपके येते ते पाहूया. 2 4 6 8 आणि 10, 2 4 6 8 आणि 10 म्हणजे दोन्ही भागामध्ये आपल्याला 10 ठिपके मिळतील. याचा अर्थ 20 ठिपक्यांच्या समूहाचा 1/2 आपल्याला मिळाला 10. म्हणजेच 20 ला 1/2 गुणलं, याचा अर्थ 20 ला आपण 2 ने भागणार आहोत. 2 × 2 = 5 = 10. तर 20 ठिपक्यांच्या समूहाचा 1/2 आपल्याला मिळाला 10. त्यानंतर 20 ठिपक्यांच्या समूहाचा 3/4. आता 3/4 म्हणजे काय, तर 1/4 + 1/4 + 1/4 म्हणजे 4 समान भागापैकी एक भाग असे 3 वेळा मिळवल्यानंतर आपल्याला 3/4 मिळतील. आपल्याला काय सांगितलंय की 20 ठिपक्यांच्या समूहाची विभागणी आपल्याला 3/4 करायची आहे. म्हणजेच 20 ठिपक्यांची समूहाची विभागणी आपण 1/4 या 4 टप्प्यांमध्ये 3 वेळा करणार आहोत. आधी या 1/4 म्हणजे पहिल्या भागात 20 ठिपक्यांची विभागणी करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. हे झाली 1/4 विभागणी. आता या 1/4 विभागणी या 20 ठिपक्यांची करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ही झाली दुसऱ्या टप्प्यातली विभागणी. आता या तिसऱ्या टप्प्यातली या 1/4 विभागणी 20 ठिपक्यांची करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. तर ही झाली 20 ठिपक्यांच्या समूहाची 3/4 विभागणी. आता प्रत्येक विभागामध्ये किती ठिपके येतील ते मोजूया.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. तर आपण हे ठिपके मोजले तर प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला 15 ठिपके मिळतील. याचा अर्थ 20 ठिपक्यांच्या समूहाचा 3 चतुर्थांश आपल्याला मिळणार आहे 15. हेच आपण गणिताच्या भाषेमध्ये असे लिहिणार आहोत. 20 ठिपक्यांच्या समूहाचा चा म्हणजे गुणिले 3 चतुर्थांश. याचा अर्थ या 20 ला आपण 4 ने भागणार आहोत आणि 3 ने गुणणार आहोत. 4 1 4 4 5 20 भागाकार मिळाला 5 गुणिले 3 आपल्याला मिळतील 15. पुढे 5 ची दुप्पट आपल्याला 5 ची दुप्पट 10 माहित आहे. तर 5 ची दुप्पट 10 कशी? तर 5 ची दोन वेळा विभागणी करायची 1 2 3 4 आणि 5 म्हणजे एका भागामध्ये 5 दुसऱ्या भागामध्ये 5 ही झाली 5 ची दुप्पट 10. आता हे गणिताच्या भाषेमध्ये 5 ची दुप्पट 10 म्हणजे 5 ला 2 ने गुणल्यानंतर आपल्याला मिळतील 10. त्याचप्रमाणे 10 ची 1/2 पट. आता 10 ची 1/2 पट म्हणजे 2 पैकी 1 भाग आपल्याला किती येतो ते काढायचं आहे. तर 10 ची आपल्याला 2 भागात विभागणी करायची आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर प्रत्येक भागामध्ये आपल्याला मिळतील 5. याचा अर्थ 5 ची 1/2 पट आपल्याला मिळणार आहे 5. आता गणिताच्या भाषेमध्ये हेच आपण असं लिहिणार आहोत 10 ची 1/2 पट आपल्याला मिळेल 5. आता पाहूया उदाहरण संग्रह 23. पहिला प्रश्न, खालील प्रत्येक समूहाचा 1/3 म्हणजे किती? पहिल्या आहेत 15 पेन्सिली. आपल्याला काढायचं आहे 15 पेन्सिलांच्या समूहांचा 1/3 चा म्हणजे गुणिले, म्हणजे याचा अर्थ 15 ला 1/3 ने गुणणार आहोत. म्हणजेच या 15 ला आपण 3 ने भागणार आहोत. 3 1 3 3 5 15. तर या 15 पेन्सिलींचा 1/3 आपल्याला मिळाला 5. यानंतर आहे 21 फुगे. या 21 फुग्यांचा 1/3 आपल्याला काढायचा आहे, म्हणजे या 21 ला 3 ने भागायचा आहे. 3 1 3 3 7 21 आपल्याला मिळतील 21 फुग्यांचा 1/3 म्हणजे 7. यानंतर 9 मुले. या 9 मुलांचा 1/3 आपल्याला काढायचा, म्हणजे 9 ला 3 ने भागायचा आहे. 3 1 3 3 त्रिक आपल्याला मिळाले 3, म्हणजे 9 मुलांचा 1/3 बरोबर 3. नंतर आहे 18 पुस्तकांचा 1/3 काढायचे, म्हणजे 18 ला आपल्याला 3 ने भागावं लागेल. 3 1 3 3 सह 18 आपल्याला मिळाले 6. 18 पुस्तकांचा 1/3 बरोबर 6. दुसरं उदाहरण, खालील प्रत्येकाचा 1/5 म्हणजे किती? पहिला आहे 20 रुपये. या 20 रुपयांचा 1/5 आपल्याला काढायचा, म्हणजे 20 ला 5 ने भागायचं. 5 1 5 5 चौक 20 आपल्याला मिळाले 4. म्हणजेच 20 रुपयांचा 1/5 बरोबर 4. यानंतर 30 किलोमीटर. या 30 किलोमीटरचा 1/5 काढायचा, म्हणजे 30 ला 5 ने भागायचं. 5 1 5 5 6 30 आपल्याला मिळाले 6. आपण म्हणूया 30 किलोमीटरचा 1/5 बरोबर 6. यानंतर 15 लिटरचा 1/5 काढायचा, म्हणजे 15 ला 5 ने भागायचं. 5 1 5 5 3 15 आपल्याला मिळाले 3. 15 लिटरचा 1/5 बरोबर मिळाला 3. त्यानंतर 25 सेंटीमीटरचा आपल्याला 1/5 काढायचा, म्हणजे 25 ला 5 ने भागायचं. 5 1 5 5 5 25 आपल्याला मिळाले 5. 25 सेंटीमीटरचा 1/5 आपल्याला मिळेल 5. तिसरा प्रश्न, खालील संख्यांचा दिलेल्या अपूर्णांका एवढा भाग काढा. पहिलं उदाहरण आहे 30 चा 2/3.
आता 30 चा 2 छेद 3 म्हणजे 30 ला आपण 2 ने गुणणार आहोत आणि 3 ने भागणार आहोत. 3 ने किती 3 3 10 आहे 30. आपल्याला मिळेल 10 गुणिले 2 बरोबर 20 म्हणजे 30 चा 2 छेद 3 बरोबर आपल्याला मिळतील 20. यानंतर 22 चा 7 छेद 11 चा म्हणजे गुणिले 22 चा 7 छेद 11 म्हणजे 22 गुणिले 7 छेद 11. तर याचा अर्थ 22 ला आपण 7 ने गुणणार आहोत आणि 11 ने भागणार आहोत. भागूया 11 के 11 11 दुणे 22 उरले 2 गुणिले 7 आपल्याला मिळाले 7 दुणे 14 म्हणजे 22 चा 7 छेद 11 बरोबर 14. यानंतर 64 चा म्हणजे 64 गुणिले 3 छेद 8. 64 ला 3 ने गुणणार आहोत 8 ने भागणार आहोत. 8 के 8 8 8 64 आपल्याला मिळते 8 गुणिले 3 8 त्रिक 24. 64 चा 3 छेद 8 बरोबर आपल्याला मिळाले 24. नंतर 65 चा 5 छेद 13 याचा अर्थ 65 ला आपण 5 ने गुणणार आहोत आणि 13 ने भागणार आहोत. 13 के 13 13 5 65 5 गुणिले 5 आपल्याला मिळाले 25 म्हणजे 65 चा 5 छेद 13 आपल्याला मिळतील 25. तर या व्हिडिओ मध्ये आपण उदाहरण संग्रह 23 पूर्ण केलेला आहे.